ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती सर्वपक्षीय बैठक. सगळे सोयऱ्यांच्या शासन निर्णय काढू नका. बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांचा सूर. प्रमाणपत्र देण्यास थांबवण्याचीही केली मागणी. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला न जाण्याचा विरोधकांचा निर्णय. मागच्या बैठकीमध्ये काय झालं ते अधिवेशनामध्ये सांगण्याची विरोधकांची मागणी. विरोधी पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्री लिहिणार पत्र. राज्यातल्या मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका लेखी कळवण्याचीही करणार मागणी. महाराष्ट्र पेटता राहावा असं महाविकास आघाडीचं धोरण आणि भूमिका. विरोधकांची आपली राजकीय पोळी भाजण्याची भूमिका उघड. ओबीसी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिलेल्या विरोधी पक्षप्रमुखांवरती मुख्यमंत्र्यांची टीका. निवडणुकीच्या बैठकीसाठी त्यांच्याकडे वेळ आहे. मराठा समाजाच्या प्रश्नावरती बोलायला विरोधकांना वेळ नाही. खोटं बोलून राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. ओबीसी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिलेल्या विरोधी पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री लिहिणार पत्र. मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये पक्षाची भूमिका कळवण्याची विनंती करणार. प्रवीण दरेकर यांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज रात्री 9 वाजता बैठक घेणार. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात करणार मार्गदर्शन. ताज लँड्समध्ये ही बैठक होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या आमदारांनाही हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार. मुंबईमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेकडून 60 रूम्स बुक. पुढील 3 दिवस भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी भाजपचे सगळे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्काम आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी पक्षाकडून खबरदारी. पक्ष सोडून गेलेल्यांपैकी परत येण्यासंदर्भात मला कोणीही भेटलं नाही पण जयंत पाटलांना भेटल्याची माहिती आहे. शरद पवार यांचं वक्तव्य. रोहित पवारांचा आता संजय राऊत झालेला आहे. रोज सकाळी त्यांनी बोललंच पाहिजे. चंद्रकांत पाटील यांची रोहित पवारांवरती विधानभवनामध्ये टीका. यावरती रोहित पवार यांनी आपला संजय राऊत झालेला नाही अशी दिली दाद. वसंत मोरेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटामध्ये प्रवेश. मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश. वसंत मोरे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधून झाली. ते पुन्हा शिवसेनेमध्ये येतील याची खात्री होती. एक चांगला शिवसैनिक मिळाला. संजय राऊतांची प्रतिक्रिया. सिद्धिविनायक कोणालाही आशीर्वाद देत नाही. सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं. संजय राऊतांचा अजित पवारांना टोला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट. विधान परिषदेच्या सभापती निवडीसंदर्भामध्ये आणि राज्यपाल नियुक्त 12 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनमध्ये घेतली भेट. विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक लवकर घ्यावी अशीही केली मागणी. मुंबईमधल्या कमला मिल्सचे मालक रमेश गोवानी यांना अटक. भ्रष्टाचार प्रकरणामध्ये पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटक. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात श्वेतपत्रिका काढणार. विधानसभेमध्ये धारावी पुनर्वसनावरती चर्चेच्या दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती श्वेतपत्रिकेची मागणी. सागरी किनारा मार्गावरच्या हाजी अली ते वरळी हा टप्पा लवकरच सुरू होणार. वांद्रे वरळी सागरी सेतूसाठी अद्यापही प्रतीक्षा. 1-2 दिवसांमध्ये हाजी अली वरळी दरम्यानचा टप्पा सुरू होणार. नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अहवाल मागवणार. निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालीची समिती. आमदार आमशा पाडवी यांच्या लक्षवेधीवरती महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंची माहिती. 11वी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी आज जाहीर होणार. पहिल्या यादीमध्ये 76,577 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी शेवटची संधी. तंत्रशिक्षण मंडळाकडून 18 जुलैपर्यंत अखेरची मुदतवाढ. वेळापत्रकानुसार प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 25 जुलैला प्रकाशित केली जाणार. 50% अग्निवीरांना नोकरीमध्ये कायम करा. अग्निवीराला वीरमरण आलं तर त्याच्या कुटुंबियांना पेन्शनसारखी मदत मिळावी. सैन्य दलाची केंद्राकडे शिफारस.
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढचे 3 दिवस चांगल्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या डोंगर माथ्यावरती चांगला पाऊस होण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मिलिंद नार्वेकर यांच्याकडून आमदारांच्या भेटीगाठी. विधानभवन परिसरामध्ये घेतली भरत गोगावले, उदय सामंत, सुनील तटकरे यांची भेट. भाजपच्या सर्व पदांचा माजी गृहराज्यमंत्री डॉ माधव किन्हाळकर यांनी दिला राजीनामा. किन्हाळकर यांच्याकडे भोकर मतदारसंघाची जबाबदारी होती. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या रिसॉर्टवरती कारवाई. रिसॉर्टच्या संरक्षक भिंतीवरती चालवलं बुलडोझर, अनधिकृत बांधकाम असल्यानं केली कारवाई. वित्तमंत्री अजित पवार यांनी 94,889 कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या विधानसभेमध्ये. लाडकी बहीण योजनेला पुरवणी मागण्यांमधून 25,000 कोटी, शेतकऱ्यांसाठी ही भरीव तरतूद. ऍग्रीकल्चर टुडे या संस्थेकडून महाराष्ट्र सरकारला कृषी नेतृत्व पुरस्कार. एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलं दर्शन. तरडगाव ते फलटण मार्गावरती श्रीकांत शिंदे यांचा वारीमध्ये सहभाग. ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका परिसरातील कार्यालयावरती अतिक्रमण विभागाकडून पुन्हा कारवाई. यावेळी मोठ्या संख्येनं ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघावरती भाजपचा टोळा. भाजपकडून राजन तेली विधानसभेसाठी इच्छुक. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, भाजप पदाधिकाऱ्यांचा ठराव. लातूरमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली. जेसीपीमधून फुलं उधळून जरांगेंचं जोरदार स्वागत. लाखो मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभाग. मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज धाराशिवमध्ये. हजारो मराठा बांधवांना करणार संबोधित. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये छगन भुजबळ यांना वाद लावायचाय, पण काहीही झालं तरी आरक्षण घेणारच. लातूरमधल्या शांतता रॅलीच्या दरम्यान मनोज जरांगे यांचं वक्तव्य. सरकार खोटी आश्वासनं देत वेळ मारून नेत आहे, त्यामुळे मराठा समाजाचा रोष राज्यातील रस्त्यावरती दिसतोय. मनोज जरांगे यांचा सरकारवरती निशाणा. मराठा आरक्षणाच्या विरोधातील सर्व याचिकांवरती मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाच्या समोर आज सुनावणी. राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावरती होणार सुनावणी. नीट पेपरफुटी परीक्षा प्रकरणामधील तिसऱ्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. लातूरमधून केली अटक. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सीबीआयकडून नालंदा आणि गया येथून 2 आरोपींना अटक. सनी कुमार आणि रणजित अशी या आरोपींची नावं. सनी परीक्षार्थी तर रणजित दुसऱ्या परीक्षार्थीचा वडील असल्यानं या तपासामधून आलं समोर. राज्यातल्या महावितरणचे 62,000 कंत्राटी कामगार 16 जुलैला करणार 1 दिवसीय कामबंद आंदोलन. मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलनाचाही दिला इशारा. बीएमसी रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचा 22 जुलैपासून सामूहिक रजेचा निर्णय. वसतिगृह, निवास, स्टायपेंड वाढ आणि महागाई भत्त्याची मागणी पूर्ण न झाल्यानं निवासी डॉक्टर संतप्त. नगर जिल्ह्यामधल्या लोकशाही असंघटित कामगार संघटनेच्या महिलांचा बसस्टॉपच्या समोर रास्ता रोको. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावरती दिला आंदोलनाचा इशारा. बीडच्या नेकनूर जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षकच नाहीत. गणित आणि इंग्रजी विषयाला शिक्षक उपलब्ध नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव. पीक विम्यासाठी हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचं कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. गतवर्षीचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. नागपूरच्या दीक्षाभूमी विकास प्रकल्पाचं काम न्यायालयाच्या देखरेखीमध्ये. दीक्षाभूमी शेजारच्या 19 एकर पार्किंग जागा दीक्षाभूमीला द्यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्जाद्वारे मागणी. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबई पालिकेमध्ये समावेश. सर्वपक्षीय विकास समिती आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश. सौम्या स्वामीनाथन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्त. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 11 जुलै ते 13 जुलैच्या दरम्यान काही तासांकरता राहणार बंद. मुंब्रा पोलिसांची मोबाईल चोरांवरती कारवाई. चोरीला गेलेले 32 मोबाईल चोरांकडून केले हस्तगत.
भिवंडी वाडा महामार्गावरती खड्ड्यांमुळे अपघात, अपघातामध्ये दुचाकीवरचे तिघे जण गंभीर जखमी. मडक्याच्या पाडा या परिसरातली घटना. देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी स्पाईस जेट आर्थिक अडचणीमध्ये. मागच्या 2.5 वर्षांपासून कंपनीनं पीएफची रक्कम थकवली. ईपीएफओनं कंपनीला बजावली नोटीस. भारताचे माजी कर्णधार आणि सलामीचे फलंदाज सुनील गावस्कर यांचं आज वयाच्या 75 पदार्पण. 16 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 125 कसोटी आणि 108 वनडे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती. जय शहा यांनी केली घोषणा. रोहित शर्मा यांची मावळते कोच राहुल द्रविड यांच्यासाठी भावनिक पोस्ट. राहुल भाईने आत्मविश्वास दिल्याचं रोहितकडून नमूद. पोस्ट व्हायरल. भारतीय संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांचं बंगळुरूमधील क्रिकेट अकादमीमध्ये भव्य स्वागत. स्थानिक खेळाडूंनी राहुल द्रविड यांना दिला गार्ड ऑफ ऑनर. प्रख्यात भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची बुद्धिबळाच्या पटावरती नवी इनिंग. अश्विन झाला ग्लोबल चेस लीगमधील अमेरिकन गॅम्बलर्स संघाचा सहमालक. लीगचा दुसरा हंगाम 3-12 ऑक्टोबरच्या दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाणार. जून महिन्यासाठी आयसीसीनं जाहीर केले सर्वोत्तम खेळाडू. जसप्रीत बुमराह, स्मृती मंधाना यांचा गौरव. बुमराहनं रोहित शर्माला मागे टाकून पटकावला मान. हाथरस दुर्घटनेमुळे चर्चेत आलेल्या भोलेबाबा समवेत 20 ढोंगींना ब्लॅकलिस्ट केले जाण्याची शक्यता. सर्व 13 आखाड्यांनी केला ठराव मंजूर. कुंभमेळ्यामध्ये या ढोंगी बाबांना जागा न देण्याची करणार मागणी. लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या ग्राहकांना यात्रा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं बुकिंग रकमेची परतफेड करावी. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑस्ट्रियामधील व्हिएन्नामध्ये जंगी स्वागत. मोदींच्या स्वागतासाठी ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग हे स्वतः विमानतळावरती उपस्थित. रशियाच्या दौऱ्यादरम्यान असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान. एका कार्यक्रमामध्ये मोदींचा ऑर्डर ऑफ द सेंट अँड्र्यूज या नागरिक सन्मानानं गौरव. क्रेमलिनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतली बैठक. नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्या भेटीवरती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ओलोदिमीर झेलेन्स्की यांनी घेतला आक्षेप. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे बाजारामध्ये त्यांच्या 14 उत्पादनांची विक्री थांबवली. नमस्कार. मनसुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मनस.